केंद्र तसेच झारखंड सरकार विरोधात झारखंड बचावासाठी सकल जैन समाज बांधवांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी 3 जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात जैन बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन नांदणी संस्थान मठाचे प्रमुख परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी स्वस्तिश्री श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी पत्रकार बैठकीत केलंय। जैन बांधवांचं तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजी हे पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाला देशभरातील जैन बांधवांकडून विरोध होतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील जैन बांधवांनीही या निर्णयाविरोधात शांततामय मार्गाने विरोध सुरू केलाय। याच विरोधाचा भाग म्हणून 3 जानेवारी रोजी जैन समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। जैन समाज अहिंसावादी आणि शांतताप्रिय आहे, परंतु या समाजावर वारंवार अन्याय होत असून या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महाराज यांनी दिगंबर श्वेतांबर तेरापंथी मूलनिवासी मूर्तीपूजक या सर्वांच्या सहभागातून दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं सांगितलं। आपण केंद्र सरकार व झारखंड सरकार यांना निवेदन देण्यासाठी सर्व समाजातील श्रावक श्राविका युवक युवकांनी सर्व लोकांनी कोल्हापूर येथे दसरा चौक येथे सर्वांनी जमायचं आहे। दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस असा हा मोर्चा निघेल आणि ह्या मोर्चामधून कलेक्टर ऑफिसला आपण एक निवेदन देतो आहे की सम्मेद शिखरजी बचाव हे जे आमचं सगळीकडे जे मोर्चा होत आहे त्यासाठी त्यांच्याबरोबरच आमचाही या पूर्ण ह्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी व सरकारला हे निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय। यावेळी अनिल उर्फ सावकार मादनाईक आदित्य पाटील यड्रावकर रावसाहेब पाटील दादासाहेब पाटील चिंचवाडकर सागर शंभू शेटे सागर मादनाईक एन डी बिरनाळे राजेंद्र झेले महावीर अक्कोळे आदी उपस्थित होते।